हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या राजू नेर्लेकर यांनी अनेक गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक केली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी हुपरीतील नेर्लेकर यांच्या दारात एका जैन मुनींनी उपोषण केलं होतं त्यानंतर एका बड्या राजकीय नेत्यानं मध्यस्थी करून कोट्यावधींचा विषय काही लाखांवर आणत उपोषण मिटवलं होतं त्यानंतर आता पुन्हा गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटकसह अनेक राज्यातून सुमारे पंधराहून अधिक गुंतवणूकदारांनी नेर्लेकरच्या दारात ठिय्या मारला आहे नेर्लेकर मात्र अनेक दिवसांपासून घरातून गायब आहे मात्र याबाबत हुपरी पोलीस ठाण्यात अद्यापही कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही